आणि या मंडळ दशावतार मंडळाचे मालक आजगावकर यांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार सोहळा करायचा आहे। तरी आपण सर्वांनी 2 मिनिटांसाठी शांततेने कार्यक्रम तो मी या ठिकाणी आमचे आजचा हा जो नाट्यप्रयोग चालू आहे आमचे काकाश्री श्री कैलासवासी जयराम विश्राम धुरी त्यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलं विश्राम धुरी शंकर धुरी आणि जयेंद्र धुरी आणि ह्या धुरी कुटुंबाच्या वतीने हा नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होत आहे। आणि या दशा आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे ज्येष्ठ कलाकार नारायण आशेकर यांचेच आमचे विश्राम धुरी हे सुद्धा हे मुंबईमध्ये ही छोटी मोठी दशावतारामध्ये कलाकार म्हणून काम करतात आणि नारायण आशेकर हे त्यांना गुरुस्थानी आहे म्हणून आज या ठिकाणी त्यांचा ते सत्कार करणार आहे। तर मी त्या दोघांना आमंत्रित करतो की नारायण आशेकर आणि या दशावतार मंडळाचे मालक आजगावकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे। नमस्कार। आमचे ज्या कंपनीमध्ये मी दशावतार नाट्य मंडळामध्ये काम करतो देव गोटेश्वर नाट्य मंडळ मुंबईला आणि या नाटकामध्ये यांच्या नारायण आशेकर यांच्याबरोबर मला भरपूर वेळा काम करण्याची संधी मिळाली आणि खरोखरच हे नाटक ज्यावेळी ठरवण्यात आलं त्यावेळी पहिला फोन आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक त्यांना मी फोन केला आणि नारायण आशेकरशी बोललो त्यावेळी कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी हा प्रयोग आम्हाला इथं दिला त्याबद्दल आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक त्यांचे आणि नारायण आशेकर यांचे धन्यवाद मानतो। त्यांना जरा टाळ्याच्या गजरात त्यांचं दोघांचंही स्वागत करायचं आहे। रमाकांत धुरे यांना विनंती करेन शाल श्रीफळ देऊन आजगावकर दशावतारचे मालक त्यांना सत्कार करायचा आहे। शाल श्रीफळ देऊन तसेच नारायण आशेकर हे माझ्या गुरु समान आहेत आणि नाट्यकलामध्ये ते कलर लावण्यापासून नाट्य कसं करावं कशी भूमिका सादर करावी हे मी शिकलो तर नारायण आशेकर यांच्याकडून। त्यामुळे त्यांना सुद्धा रमाकांत धुरी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील। तसेच आपल्या माणगावातील एक कलाकार राजाराम परब यांना सुद्धा इथे व्यासपीठावरती बोलवतोय आता एक हे नाटक आज इथं होत आहे ते आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचं आणि 2 दिवसानंतर म्हणजे 10 तारखेला एक चन्वंत दशावतार नाट्य मंडळ उपस्थित नाट्यसेव मायबाप बुधवार दिनांक 10 एप्रिल रात्री ठीक 8:30 जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड पेंडूर जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड पेंडूर यांचा शुद्ध पौराणिक दंडित नाट्यप्रयोग दंडित नाट्यप्रयोग म्हणून असी पाखरे येती स्मृती ठेवणी जाती असी पाखरे येती स्मृती ठेवणी जाती रंगत संगत दोन दिसाची नाती दशावतार जगाच्या पलीकडे नेण्यासाठी कलाकाराने आटोकाट प्रयत्न केले भरत नाईक नारायण आशेकर तांडेल अधिक त्यांच्यात असले सर्व कलाकार यांच्या समेत आम्ही कला सादर केली
मानगाव आणि मानगाव खोऱ्याचं नाव दिल्ली पर्यंत पोहोचवलं समाधान होते। एक सामान्य माणूस दिल्ली पर्यंत आपली कला पोहोचवतो, मायबाप जनतेला सुद्धा स्वाभिमान आहे म्हणून गुजरा निरंग धारावी। जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडप यांचा दंडनी शुद्ध शास्त्रयुक्त नाट्य प्रयोग, कलाकार राजाराम परब मालक भास्कर वैद्य इतर सर्वजण आणि खास आकर्षण राजाराम परब उर्फ राजा भाऊ मानगावकर ज्यानं आपल्या नावाने गावाचं नाव जगविख्यात केलं, त्या कलाकाराला आज कुणी साथ दिली असेल अभिनेत्री कृष्णाधुरी जयराम दुरी कैलासवती स्वाभिमान वाटतोय। ज्यावेळी दशावती रेसल चालू होती ते प्रत्येक जण प्रोत्साहन देण्यासाठी सारा जण उपस्थित होते आणि जेव्हा मी कला सादर केली त्यांच्या आशीर्वादानं ही कला आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। कुणाचा आशीर्वाद? या माई जनतेचा आशीर्वाद। एवढं सांगून मी माझं भाषण संपवतोय। पण आजगावकर दशावतारात मी 10 वर्ष कला सादर केली, प्रत्येकासमोर मी नावारूपाला 42 वर्षे कला सादर केली। म्हणून आज ज्या कंपनीचं नाटक भरतरी पिंगला येत आहे त्या कंपनीच्या कलाकारासाठी सर्वजणांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक देऊन हा राजा मानगावकर घोषित करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।